शिवोहम असं म्हटलेलं आहे. शिवम भूत्वा शिवम यजयेत असं आपलं शास्त्र सांगतं. अरे तुला शिवाची पूजा करायची ना, मग शिवहून कर असं सांगितलं. शिवहून शिवाची पूजा कर. शिवम भूत्वा शिवम यजयेत म्हणजे त्याचा अर्थ असा की तुला जोपर्यंत तुझ्या हृदयामध्ये जो ईश्वर आहे त्याची ओळख होत नाही तोपर्यंत तू खऱ्या अर्थाने धार्मिक नाही, तू खऱ्या अर्थाने भक्त नाही, तू खऱ्या अर्थाने उपासक नाही. म्हणून पहिला तुझ्या हृदयामध्ये जो आहे त्याची ओळख तुला झाली पाहिजे. आता हृदयामध्ये आहे म्हणजे कुठे आहे आला प्रश्न. म्हणून एक सर्जन होता, त्याला कापायची परवानगी, लायसन्स आहे ना, डॉक्टर झालेला आहे, सर्जन आहे, कापायची परवानगी. आला एक पेशंट, ठरवलं यालाच कापूया, आणि बघितलं, कापून बघितलं तर कुठे हृदयामध्ये ईश्वर मिळण्याच्या ऐवजी रक्तच मिळालं आणि मांस मिळालं, हाडं मिळाली, दुसरं काही मिळालंच नाही. काय म्हणाले, भगवंत काहीतरी खोटं सांगतात म्हणाले. असं नाही, हृदय म्हणजे काय हे समजावून घ्या. हृदय म्हणजे जाणीवेचा खोल कप्पा म्हणजे हृदय. जाणीवेचा खोल कप्पा म्हणजे हृदय. तुम्ही म्हणा खोल कप्पा म्हणजे काय हो, सांगतो तुम्हाला. आता हे आपली मुंबई आहे, नाला सोपारा आहे, नाला सोपाराच्या जवळ समुद्र आहे, बरोबर. हां, आता समुद्र जो जवळ आहे त्याच्या पलीकडे समुद्र आहे, त्याच्या पलीकडे समुद्र आहे, त्याच्या पलीकडे समुद्र आहे, आणि जितकं तुम्ही पुढे पुढे जाल तितकं ते खोल आहे, तितकं ते खोल आहे. तसं आपली जी जाणीव आहे, ही जाणीव शरीराला जी लागून आहे, ही शरीर म्हणजे नाला सोपारा. त्या शरीराला लागून जी जमीन आहे म्हणजे हे शरीर, ती जाणीव आणि हे शरीर लागून आहे, त्याच्या पलीकडे, त्याच्या पलीकडे म्हणजे काय, त्याच्या पलीकडे कर्मेंद्रिय आहेत, त्याच्या पलीकडे ज्ञानेंद्रिय आहेत, त्याच्या पलीकडे मन आहे, त्याच्या पलीकडे अंतर्मन आहे, त्याच्या पलीकडे जीव आहे, त्याच्या पलीकडे शिव आहे, त्याच्या पलीकडे देव आहे, त्याच्या पलीकडे महादेव आहे. आता डोक्यात प्रकाश पडला की नाही, तेव्हा हा आपल्या ठिकाणी खोल जाणीवेत आहे ह्याचा अर्थ असा आहे. पण लोकांना माहितीच नाही हे सगळं. त्याचा परिणाम असा होतो की ते काय करतात, ते हृदयाकडे म्हणजे असं बघतात. मग कोणीतरी काय ते सांगतो, तिकडे कमळ आहे अशी कल्पना कर, आणि त्या कमळामध्ये तो बसलेला आहे अशी कल्पना कर, वगैरे वगैरे सांगतात. असं ते नाही आहे हे लक्षात ठेवायचं. आणि म्हणून हे शास्त्र आहे ना, हे शास्त्र लोकांना समजत नाही, आणि शास्त्र न समजल्यामुळे लोक त्या ठिकाणी फिरकत नाही. तरुण पिढी तर मुळीच फिरकत नाही. आता मगाशी हितेंद्र ठाकूर म्हणाले की या ठिकाणी मला तरुण मंडळी दिसतात, कारण का, त्याचं कारण जीवनविद्या. अहो आताची तरुण पिढी आहे ना, ती फार हुशार आहे, ती फार हुशार आहे, बुद्धिमान आहे, चाणाक्ष आहे, ग्रास्पिंग कपॅसिटी त्यांची प्रचंड आहे. त्यामुळे ता म्हटल्यानंतर ताक ओळखणे इतकी त्यांच्याजवळ ताकद आहे. तुम्ही त्यांना वाटेल ते जर सांगितलं तर ते ऐकून घेणार नाहीत. आणि म्हणून परमार्थामध्ये कुणी काहीतरी सांगतात, ब्रह्म माया अमुक तमुक, ते उठतात ती चालायला लागतात. ब्रह्म नको आणि तो घोटाळा, ब्रह्म घोटाळा पण नको म्हणतात त्यांच्या भाषेत. आज ज्याला आपण विज्ञान युग म्हणतो
त्या विज्ञान युगाच्या भाषेत जर तुम्ही सांगितलं तर त्याला कळणार. म्हणून जीवनविद्येने विज्ञान युगातली जी भाषा आहे ती वापरली आणि विज्ञानाच्या दृष्टिकोनातून देव म्हणजे काय, परमेश्वर म्हणजे काय, नियती म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, ह्या सर्व गोष्टी आम्ही समजावून सांगितल्या. त्यांना पटतात. बरं, पटलं नाही एखादी गोष्ट येऊन विचारतात. आम्ही सांगतो इतर ठिकाणी प्रश्न विचारायचे नाही, आम्ही सांगतो ते त्याच्यावर तुमची श्रद्धा पाहिजे, म्हणजे आणि वाटेल ते सांगायचं त्याच्यावर श्रद्धा पाहिजे. आणि विचारलं तर तुम्ही सद्गुरूंचा अपमान केलात याला उत्तर देता येत नाही. अशी सगळी गंमत आहे. तर सांगायचा मुद्दा असा की तुम्ही ह्या तरुण पिढीला जर नीट समजावून सांगितलं तर त्यांना ते पटतं. इतकंच नव्हे तर ते आमच्याकडे बघा सगळे तरुण स्वयंसेवक आहेत. म्हातारा क्वचित, मी पण नाही. आय एम 85 years यंग. तर सांगायचा मुद्दा आमचं हे काय आहे, ह्याचं कारण असं आहे की हा परमेश्वर परमेश्वर असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा परमेश्वर म्हणजे डिव्हाईन कॉन्शियसनेस, डिव्हाईन इंट्युशन, डिव्हाईन ब्लिस अँड डिव्हाईन पॉवर. द नॉलेज, डॉक्टर मर्फी म्हणतात, द नॉलेज ऑफ ए मायटी पॉवर विद इन यू विच इज केपेबल ऑफ ब्रिंगिंग टू पास ऑल युअर डिझायर्स गिव्ज यू कॉन्फिडन्स अँड सेन्स ऑफ पीस. असं म्हटलेलं आहे. तुमच्या हृदयामध्ये जो ईश्वर आहे त्या ईश्वराची तुम्हाला जेव्हा जाणीव होते, ओळख होते, ओळख हे फार महत्त्वाचं आहे, ओळख होते ना, तेव्हा तुमच्या ठिकाणी कॉन्फिडन्स निर्माण होतो की माझ्याजवळ आत्मशक्ती आहे, ईश्वरी शक्ती आहे, नवे 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 ती आणि मी एकच आहे. अशी जेव्हा जाणीव होते ना तेव्हा आपल्याला एका बाजूने आनंद होतो आणि दुसऱ्या बाजूने कॉन्फिडन्स निर्माण होतो. आणि म्हणून ही जी आत्मशक्ती जी आहे ती आत्मशक्ती इतकी आपल्याजवळ आहे, इतकी आपल्याजवळ आहे की ते आपलं स्वरूप आहे, ते आपलं स्वरूप आहे. पण तिची जाणीव न झाल्यामुळे आज आपण चाचपडतो आहोत. इथे चाचपडतो, तिथे चाचपडतो, या बुवाकडे जातो, त्या बुवाकडे जातो, इथे जातो, तिथे जातो, कुठे 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 भटकत असतो. कळलं की नाही? म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेणसी मुळी कोण, देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कोठे काय. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. असं म्हटलेलं आहे, अखंडित सेवा करा त्याची. कोणाची? आत्मदेव, आत्मशक्ती, आत्मलिंग, आत्माराम. तैसा हृदयामध्ये ज्ञानेश्वरी, तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम. की भ्रांत असी काम विषयावरी, म्हणजे आपल्या हृदयामध्येच इतका जवळ आहे, इतका जवळ आहे. आणि म्हणून त्याला शोधण्यासाठी कुठेही जायची गरज नाही. ठाईचं वैसोनी करा एक चित्त, कुठे जायची गरज नाही, फक्त एक चित्त मात्र तुम्हाला करता आलं पाहिजे. आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. Thank you.
ऐश्वर्याची।